लोकसभा पुढच्या काही दिवसात येऊन धडकणार आहे राज्यात शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली बघायला मिळतेय त्यातच सध्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची चौकशी होतीये आणि त्यात अजून एका नेत्याच्या नावाची भर पडलीय उद्धव आणि विशेषतः आदित्य था ठाकरेंच्या जवळच्या वर्तुळात हो या नेत्याचा समावेश होतो त्यातच या नेत्यासाठी ठाकरेंनी नेक्स्ट प्लॅन आखला होता मात्र आता त्यावरही पाणी पडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ठाकरेंच्या डोकेदुखीत भर पडणारे काय आहे प्रकरण मुंबई महापालिकेसाठी कोरोना काळात झालेल्या खरेदी आणि टेंडरची चौकशी सध्या असून ठाकरे गटाचे अनेक नेते अडचणीत आहेत त्यातच तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचाही समावेश आहे आणि त्यातच ता अमोल कीर्तीकर यांचंही नाव आले या काळातल्या खिचडी पुरवठा प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं समजतय कोण आहेत अमोल कीर्तीकर मातोश्रीवर थेट प्रवेश असणाऱ्या नेत्यांमध्ये अमोल यांचं नाव आहे आदित्य ठाकरेंच्या वर्तुळातील नाव असल्यामुळे सिनेट मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी काम केले पक्ष त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मुंबई मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले पक्षात फूट पडल्यावर ते शिंदे सोबत गेले मात्र त्याही स्थितीत अमोल यांनी वडिलांची नाही तर ठाकरेंची साथ देणं पसंत केलं आणि म्हणूनच ठाकरेंना त्यांच्याबद्दल विशेष आस्था आहे अमोल यांच्यासाठी ठाकरेंचा प्लॅन गजानन कीर्तीकरांच्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी अमोल यांच्यासाठी ठाकरेंनी मोर्चे बांधणी सुरू केली होती चार महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या एका बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना अमोल यांना बळ देण्यास सांगितलं होतं पण अमोल यांनी त्यावर जाहीर भाष्य केलं नव्हतं आता अमोल चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत मात्र ठाकरेंचा प्लॅन अडचणीत येऊ शकतो आश्चर्य म्हणजे वडील सत्ताधारी पक्षात असूनही अमोल यांची चौकशी थांबवू शकत नसल्याची चर्चा आहे आता या प्रकरणात पुढे काय होतं हेच बघावं लागेल तुर्तास या बातमीत इतकंच तुम्हालाही माहिती कशी वाटली हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनं माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका